तर मित्रांनो, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा मुंबईतील संघाचे कर्णधारपद आपल्याला अनेक वर्षे सांभाळताना दिसत आहे. जे की रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये मुंबईने संघाने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद हे पटकावून आयपीएलची ट्रॉफी जिंकत 5 वेळा हा संघ चॅम्पियन झाला आहे. जे की आयपीएलच्या 15 सीझनमध्ये मात्र मुंबईने संघ हा काही खास कामगिरी रोहित शर्माच्या नेतृत्वात करू शकला नाही. आणि त्यामुळेच मित्रांनो, अशात रोहित शर्मा नंतरून मुंबईने संघाचा पुढील कर्णधार कोण असेल, आता यामध्ये तिलक वर्माचे देखील नाव येत आहे. की तिलक वर्मा हा देखील पुढील मुंबईचा कर्णधार होऊ शकतो असे देखील इथे वर्तवण्यात आलेले आहे. याबाबत रोहित शर्मा तिलक वर्माबद्दल काय बोलला आहे याबद्दलच आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद हे रोहित शर्माकडेच आहे. जे की रोहित शर्माच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला रोहित शर्माने ट्रॉफी ही 5 वेळा मिळवून दिली आहे. तर तिथेच आयपीएलच्या 15 सीझनमध्ये मात्र मुंबई इंडियन्स संघ हा काही खास कामगिरी रोहित शर्माच्या नेतृत्वात करू शकला नाही. त्यामुळे टीम ही प्ले ऑफमधून देखील बाहेर पडली. आणि आता मुंबई इंडियन्स संघाची कमान ही तिलक वर्माकडे दिली जाऊ शकते असे देखील भाकीत हे आकाश चोपडाने केली आहे. जे की तिलक वर्माने चांगली कामगिरी केली आहे, त्याच्या हाती मुंबई टीमची कमान ही दिली जाऊ शकते असं काही भाकीत इथे आकाश चोप्राने केलेली आहे. की CSK विरुद्धच्या विजयानंतरून मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने तिलक वर्मावर मोठे विधान देखील केले. जे की तिलक वर्माला टीम इंडियातून खेळण्याची संधी दिली जाणार आहे असे देखील रोहित शर्माने स्वतः हे मोठे विधान केले आहे. जे की कठीण परिस्थितीत त्याची कामगिरी ही चांगली आहे, त्यामुळेच माझ्या मते तो योग्य मार्गावर आहे. त्याला टीम इंडियातून खेळण्याची संधी देखील मिळणार असले संकेत इथे रोहित शर्माने हे दिले आहे. जे की तिलक वर्माने 26 T20 सामन्यात 715 धावा हे केले आहे. त्यामध्ये त्याने 5 अर्धशतक देखील ठोकले आहेत. त्याने 1 डावात सर्वाधिक 75 धावा हे आतापर्यंत केले आहेत. जे की त्याची कामगिरी पाहता तो T20 वर्ल्ड कपसाठी देखील खेळू शकतो. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे दिले जाण्याची शक्यता ही आहे की नाही यावर मात्र रोहित शर्माने कोणतीही प्रतिक्रिया ही दिलेली नाही. मात्र मित्रांनो, आकाश चोप्राने इथे मोठे भाकीत हे केले आहे की रोहित शर्मा नंतरून मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार इथे तिलक वर्माला केले जाऊ शकते. तर मित्रांनो, अशात तुम्हाला काय वाटते की मुंबई इंडियन्स संघाचा पुढील कर्णधार हा कोण असावा, तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूयात पुन्हा एकदा अशीच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये.